उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। जय भवानी, जय शिवाजी। अरे सिलेंडरचे भाव, अरे केंद्र सरकारचा, केंद्र सरकारचा। केंद्र सरकारच्या वतीने पुन्हा एकदा गॅसच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली असून या गॅस दरवाढीसह महागाईच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। नांदगाव येथील एकात्मता चौकात रस्त्यावर गॅस सिलेंडर आडवे पाडत चूल मांडून महिलांनी स्वयंपाक केलाय। यावेळी मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक संतोष बळीत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवत आज जागतिक महिला दिनाचे गिफ्ट आम्हाला दिले असून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे अशा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आलाय। या ठिकाणी आज 8 मार्च हा महिला दिन आहे आणि महिला दिनाचं एक प्रेझेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने 50 रुपये वाढ करून एक गिफ्ट महिला दिनी दिलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर याच्या पूर्वीचे पण गव्हर्नमेंट होते, बऱ्याचशा गोष्टीनं सबसिडी होती, त्यामध्ये सिलेंडर असेल किंवा खत जे होते शेतकऱ्यांचे त्याला सुद्धा सबसिडी होती। या सबसिड्या सगळे या सेंट्रल गव्हर्नमेंट जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हापासून टप्प्याटप्प्याने सर्व जे अनुदान आहे हे बंद करून डायरेक्ट भाववाढ झालेली आहे। पूर्वी ज्यावेळेस पण गॅस भाववाढ जरी झाली तर सरकार त्याचा बोजा उचलायचा अनुदानाच्या रूपाने, पण आता तसं राहिलेलं नाही, अनुदान तर काढून घेतलेलंच आहे 100%। तरी देखील भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचं काम सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं चालू आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी सिलेंडर बाजूला ठेवून चुलीवर जुन्या पद्धतीने चुलीवर लाकडं ठेवून आणि भाजी भाकर करण्याचं काम आपल्यासमोर केलेलं आहे। तर आम्ही केंद्र शासनाचा आणि जे गव्हर्नमेंट आज शासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांचा देखील निषेध करतो, कारण त्यांनी देखील या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि वरती त्या पद्धतीने सूचना केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत न्याय देण्याचं काम सर्वसामान्य जनतेला झालं पाहिजे हीच अपेक्षा आणि सरकारच्या वतीने आम्ही करतो। पाऊस जास्त झाले कमी होण्यासाठी आंदोलन केलेले आहे, ही मागणी आहे। सिलेंडरचे भाव जास्तीत जास्त कमी व्हावा याची मागणी आहे। काय आंदोलन केलं तुम्ही नेमकं? चूल पेटवली, चूल पेटवून आज आम्हाला अक्षरशः चूल पेटवली। आम्ही हीच नाही, खरोखर घरात चूल पेटवलेलं आहे, खरोखर पेटवलेलं आहे, येतं आंदोलनात दाखवलेलं आहे। आमच्या घरात आज सगळीकडे चूल पेटले गेलेलं आहे आणि लाकडांना भाव वाढलेले परत त्याच्यात त्याच्यात। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी अनिल धामणे, नांदगाव।